करेंगे बंगाल नहीं आएंगे हम। नहीं 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 बेटा, ओगो बब्बू रुक जा रुक जा रुक जा, उठा लेंगे उठा लेंगे उठा लेंगे उठा लेंगे। पिलूचे पप्पा चाले, पिलूला आंघोळ करायलाच नको वाटते, आंघोळ म्हणलं की त्याची रडारडी चालू होती। बाबा ऑन ड्युटी। बेटा पिलू पप्पा चालले, उद्या नाही तुला ललवायला, बर नाही जात। आंघोळ नको, आंघोळ नको तुला। त्याला आता उलट सगळ्यात जास्त खुशी झाली का, कपडे काढताना त्याला आवडतच नाही आंघोळ करायला, तर काय करायचं। बर ना रोज त्याला कोवळवून द्यायचं, मग औषधं पाजायची, मग मांडीवर घेऊन बसायचं, मी नाश्ता करून येईपर्यंत। आता पिलूचे पप्पा चालले, आता कोण करणार बाबी हे सगळं? आता बाबी स्वतःच करणार, काय आलं पिल्या? पण हे खूप लकी आहेत बरं का, ज्या दिवशी हे आले ना, हे यायला निघाले त्या दिवशी पोटात दुखायला सुरुवात झाली, आले आणि दुसऱ्या दिवशी तर डिलेवरी पण झाली, त्यामुळे ह्यांना बाळासोबत जास्त वेळ भेटला। आता बाळ चाललंय आंघोळीला, त्याचे केस दाखा टाळू उघडा ठेवते। आता त्या आंघोळीवरच येताना हाच टाइम भेटतो, नाहीतर ते निवांत असतात। आता झोपल आंघोळ केल्यावर मग आमची पॅकिंग होईल, आहे ना? पप्पाला जाऊच वाट ना किती हो, एकच दिवस नाही भेटला, नाही तर आल्यानंतर तर सगळे दिवस स्वतःच की म्हणजे गावाला गेले ते दिवस सोडून, पण ह्यांना जास्त वेळ भेटला, नाहीतर ह्यांना वाटायचं माझी सुट्टी संपायची मग डिलिव्हरी व्हायची, मग कसं व्हायचं। पण शेवटी जो त्रास द्यायचा आहे तो मला ह्या सगळ्यांनी दिलाच। माझा अंत बघितला आणि शेवटी मग डिलिव्हरी केली, हे का नाही आहे का नाही रिपिन, तुला काही नव्हती ना? पप्पाला होती का? ही सुट्टी खूप स्पेशल आहे काय हो, ज्या गोष्टींची वाट बघितली ती गोष्ट, ते सगळ्या गोष्टी सगळ्या भेटल्या, सगळं व्यवस्थित झालं। शेक नको करू, तुला उठले ही त्याग नको। अश्विन बर कर थोडा, टाळू शिकू फक्त। अश्विन त्याचं नाव अश्विन नाहीये, अश्विन चांगले अश्विन पण आलो नाही, मला नाही आवडलं। सुंदरी त्याचं नाव ठेवायचं। आता कित बघू, आता फेब्रुवारी मध्ये पप्पांचं वर्ष झालं की त्याचं बारसं करायचं, बारामतीतलं घर छानसं फर्निचर करायचं आणि तिथं त्याचं बारसं करायचं। जे घर बाबूसाठी घेतलंय तिथंच त्याचं बारसं करायचं। बाबूचं बारसं करायचं पांगलीला, काय रे पिले पांगरीला करायचं बारसं। पण आहे ना सगळ्यात माहिती का, मी बाळ झाल्यानंतर मी पण बाळाला घेतलं नव्हतं लवकर, कारण मला लहान बाळाला घ्यायलाच येत नव्हतं जेव्हा मम्मी देत होती तेव्हाच, आणि ह्यांनी मात्र बाळ घेऊन इकडून तिकडून सगळ्यात आधी हे शिकले बाळ घ्यायला बरं का, नवऱ्याचा बाप झाला आहे का नाही। माझ्या नवऱ्याचा आता माझ्या बाळाचा पप्पा झाला, लय त्यांचं भारी शेड्यूल असायचा, संध्याकाळचं जरी उठलं तरी ओ गो माझ्या पिलूला असं करायचं आणि झोपून घ्यायचं, ओ गो माझ्या पिलूला, आणि जेव्हा मग माझी चिडचिड होणार तेव्हा मग पिलूला झोपाय घेणार, त्यांच्या शेजारी झोपायला घेणार पिलूला, मग झोपवणार आहे का नाही। आता पप्पा चालले पिले, आमच्या बाळाची 15 दिवसाची सुट्टी अजून बाकी आहे, ती घेतील जानेवारी नाही तर फेब्रुवारी मध्ये, त्या पिरियड मध्ये फर्निचर करायचं घराला।
चला टांगो करून भेटूयात. ते जाण्याच्या ब्लॉग मध्येच म्हटलेलं की त्यांच्या सोबतच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या बाळासोबत जे हे करत होते ते मी शेअर करेन. आणि ते मी शेअर केलंच म्हणजे सगळ्यात पहिलं ते शिकले बरं का, म्हणजे मला सुद्धा लवकर बाळ घ्यायला जमलं नाही किंवा त्याचे ड्रेस बदलणं, त्याला स्वेटर घालणं काढणं, कारण त्याचं कसं हात लहान असतात, नाजूक असतात आणि त्या खूप गोष्टी सेफली कराव्या लागतात. आणि त्यांनी मात्र त्या इझिली केल्या आणि त्यांना त्या पहिल्या दिवसापासून जमल्या, म्हणजे जसं बाळ जन्मलं तेव्हापासूनच. तर त्या छानशा आठवणी होत्या, त्या शेअर केल्यात. आणि काही गोष्टींची उत्तरं पण द्यायची होती तर म्हटलं आज निवांतच आहे तर उत्तर देऊन जावं, म्हणजे उत्तर द्यावीत. कारण असं होतं की आपण काय बोललो नाही की मग त्या गोष्टीचे दोन मिनिंग निघतात. सगळ्यात पहिले कालच्या गोष्टी क्लिअर करते, म्हणजे नॉर्मल होत्या की फौजी नव्हते का, तर आम्ही फक्त बुकिंग केली आहे डिलेवरी आल्यानंतर, ते आल्यानंतरच डिलेवरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः गेलते कारण मला जन्म दाखला काढायचा होता आणि जन्म दाखला काढण्यासाठी आई किंवा वडील लोकांपैकी एक लागतं, तर मग मी गेलते. आणि बाळाला मी म्हटलं ना पुरळ वगैरे उठले तर ते सुद्धा दाखवायचं होतं. तर ते जे आपण शेकतो का नाही, वावडंगी, शेपा, त्यानंतर ओवा, लसूण, ह्याचा जो धूर वगैरे करतो शेकतो त्यामुळे येतात, त्या गोष्टी बंद करायला लावले. तसं स्टार्टिंगला सांगितलेलं त्याबद्दल, पण आम्ही दिला होता त्यामुळे त्याला ते पुरळ वगैरे आले, तर त्या गोष्टी सुद्धा दाखवायच्या होत्या. आणि तसंच गाडी बघायला गेलो आणि ती गाडी आवडली पण. सर, हे कालच्या ब्लॉगच्या संदर्भात. की आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं म्हणतात की बरं का, मी जे ब्लॉगिंग करते ते माझं काय म्हणू आपण प्रोफेशनल ब्लॉगिंग नाही आहे. मी माझे डेली अपडेट्स देत राहते किंवा मी कुठे फिरते, काय खाते किंवा काय खरेदी करते किंवा काय माझा आनंद आहे किंवा काय दुःख आहे ह्या गोष्टी शेअर करते. तर माझं काय असं प्रोफेशनल ब्लॉगिंग नाही आहे की म्हणजे नाही का आपण म्हणू टेक्निकल चॅनल नाही की ज्याच्यामधून तुम्हाला काही प्रत्येकाला शिकण्यासारखंच मिळेल. ज्याला शिकायचं आहे तो कोणाकडून पण आणि कसं पण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी शिकतं. तर भरपूर जणांचं म्हणजे मी वाचल्या असं तसं, म्हणजे कानावर आलं किंवा कमेंट्स पण वाचल्या की माझ्या ब्लॉगिंगमधून शिकण्यासारखं काही नाही आहे. तर माझं टेक्निकल चॅनल नाही आहे ना, मी शिकवण्याचं चॅनल ओपन केलेलं आहे. माझं असंच आहे, जे माझं लाईफस्टाईल आहे ते मी दाखवते, माझा आनंद दुःख शेअर करते. राहिला विषय प्रेग्नन्सीचा की प्रेग्नन्सी हा कंटेंट करून टाकला आहे. तर सगळ्यात गोष्ट म्हणजे जेव्हा मी सांगत नव्हते तेव्हा सगळ्यांच्या कमेंट होत्या, म्हणजे सगळ्यांनी ओळखलंच होतं. आणि काय लपवायचं, ही गोष्ट न लपवण्यासारखी, जेव्हा जोपर्यंत मला लपवणं जमत होतं अगदी 4-4.5 महिने तोपर्यंत मी ती गोष्ट शेअर नव्हती केली. आणि त्यात लपवण्यासारखं पण काही नाही आहे, दिन निसर्गाने दिलेली ती सर्वात छान देणगी आहे आणि ती मी आनंद तुमच्यासोबत शेअर केला. त्यानंतर बाळाची माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळे वाट पाहत होता तो सुद्धा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कंटेंटचा विषय काय येऊन जातो, मी माझं जे लाईफस्टाईल आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला ते आवडतं मग असं थोडीच आहे की त्यातून शिकण्यासारखं काय आहे. आणि मी पर्सनली सांगते जे मी रेसिपी वगैरे असं करते किंवा प्रेग्नन्सीच्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये किंवा ह्यामध्ये मी स्वतः सांगत होते, तुम्ही माझ्या कोणत्याही गोष्टी करू बघून करू नका, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा हे खा ते खा, मी माझं स्पष्ट वाक्य होतं. आणि जरी मी रेसिपी दाखवली तरी सांगते जर लास्टला माझी रेसिपी चांगली झाली तर तुम्ही करा, नाही तर करू नका, कारण मी पण ते नवीन नवीनच ट्राय करत असते, मला काय ते आधीच ऑलरेडी येत नसतं. आणि ज्या गोष्टी ऑलरेडी येतात ते मी आधीच सांगते की मला ह्या गोष्टी परफेक्टली येतात, तुम्ही असं ट्राय करून बघा. त्यानंतर म्हणजे आधी फौजींच्या नावाने होतं आणि त्यानंतर आता बाळाच्या नावाने. आता आधी फौजीच होते माझ्या लाईफमध्ये त्यामुळे आमच्या दोघांचंच एक विश्व होतं, आता बाळपण आहे त्यामुळे आमचं तिघांचं आमचं फॅमिलीचं विश्व झालं आहे. मग मी त्याच गोष्टी शेअर करणार. आणि बाळासाठी गाडी घेतली, तसं मला गाडीची इन्व्हेस्टमेंट पर्सनली रॉंग वाटते पण बाळासाठी घेतली. कधी काय इमर्जन्सी येईल किंवा कुठे बाहेर जायचं म्हणलं तर बाळाचा हाळणा पाळणा नको, तर त्या गोष्टींसाठी मी हे घेतलं. आणि
मी जे करते ना ते माझं पर्सनल शेअर करते. मी कोणालाही माझ्यात इन्वॉल्व करत नाही किंवा कोणालाही कोणाबद्दलही माझ्या ब्लॉगमध्ये मी बोलत नाही की माझं हे किंवा एक लेडीज अशी एक लेडीज तशी, अजिबात नाही. मी फक्त आणि फक्त माझं शेअर करते. मी कोणाला उत्तरं देणं पण तेवढं हे समजत नाही, कारण प्रत्येकालाच आपण पटू असं नाही. आणि आपण ब्लॉगिंग करतो त्यामुळे पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी दोन्ही गोष्टी ऐकण्याची टेंडन्सी ठेवायची. तर मी त्यामुळं मग मी कोणाला उत्तर द्यायच्या पण भानगडीत पडत नाही. काही नाही, जे माझं काही चालू आहे ते माझं चालू आहे. त्यामुळं तुम्ही त्या गोष्टी पण हे करू नका की हे असं म्हटलं ते तसं म्हटलं, ज्याला म्हणायचं त्याला म्हणू द्या. म्हणलं ना, प्रत्येकाला आपण पटेल असं नाही. राहिला विषय गाडीच्या डिलिव्हरीचा, तर तो जानेवारीमध्ये येईल. ते आल्यानंतर मी सांगितलं प्रोसेस होतील, कारण नाही म्हटलं तरी 3-4 दिवस लोन प्रोसेसला जातात, कदाचित 10 दिवस पण जातील. सो त्यानंतर डिलिव्हरी होईल, आणि डिलिव्हरीला आपले सगळेच असतील, आई वगैरे इकडचे तिकडचे म्हणजे जे असतील ते तर ब्लॉगमध्ये दिसतीलच. त्यानंतर ती पण गोष्ट क्लिअर झाली. आणि मी पण सांगते की कसं माहिती का, लोकांना जेवढं आनंद ऐकायला इंटरेस्ट असतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आपलं जे म्हणतो ना दुःख किंवा आपल्या लाईफमध्ये वाईट काय घडतं ते गोष्ट ऐकलं, हे लोक ट्रोल करतात ते लोक ट्रोल करतात, करायला करू दे. मला काहीही त्या गोष्टींचं वाटत नाही, कारण मी स्वतः त्या टेंडन्सी ठेवते. जेव्हा ती माझी टेंडन्सी नव्हती ठेवायची, फॉर एक्झाम्पल माझा 8वा 9वा महिना किंवा प्रेग्नन्सीचे दिवस, त्या दिवसात मी कोणालाही काहीही बोलले नाही, कोणाला उत्तर दिलं नाही. आणि तेव्हा माझी ती टेंडन्सी पण नव्हती, ज्या गोष्टी मला असह्य होत्या, असहाय्य की ऐकण्याच्या पलीकडच्या होत्या, त्या सासूबाईंबद्दल कमेंट होत होत्या किंवा साड्यांबद्दल येते, त्या गोष्टींना मी पर्सनली रिप्लाय दिलता. आणि असं पण म्हणलेलं, जो आपली सिच्युएशन समजू शकत नाही की बाबा ह्याची मानसिकता काय आहे किंवा आता ह्यांचे दिवस कोणते चालू आहेत, हा बोलला असं प्रत्येक माणूस चुकतं. मी कुठं म्हणते मी चुकत नाही, मी खूप लहान आहे, माझं आता शिकते 20 वर्षे. मी स्वतः कबूल करते मी कोणत्या गोष्टी चुकत असेल कोणत्या गोष्टी चुकत नसेल. तर मग तो जर व्यक्ती आपल्याला समजून घेत नसेल की हा लहान आहे, हा बोलताना बोलून गेला असेल, ह्याला प्रेमाने समजावून सांगू असेल, तर आपण त्याच्यापेक्षा एवढं लहान असून आपण काय त्याला समजावून सांगायचं किंवा काय त्याच्याशी वाद घालायचा आहे. तर त्या गोष्टी पण क्लिअर झाल्या की मी त्या गोष्टीमध्ये कोणालाही उत्तर दिलं नाही. आता राहिलं आता, तर आता मी ओके आहे, आता आमचं मस्त 1-1.5 महिना झालेला आहे. तर मग त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय देऊ शकते, पण म्हणजे ज्या निगेटिव्ह आहेत ना त्यांना मी आता हेच करणार नाही, कारण प्रत्येकालाच आपण पटू असं नाही. तर चला, ह्या गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या आणि त्या केल्या. आणि तुम्ही जरी काही हे असलं तरी माझ्यापर्यंत त्या गोष्टी हे करत जाऊ नका, कारण मला त्या गोष्टी बघितलं की थोडंसं वाईट वाटतं. तर हा ब्लॉग पण असंच हँड करते. असं चॅनलला कनेक्ट करा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि मी बाळाचा बऱ्यापैकी चेहरा दाखवलेला आहे, बाळ पण छान 1 महिन्याचं होऊन गेलं, त्यामुळे मी आता बाळाचा लवकर फेस रिव्हील करणार आहे. छानसा त्याला एक लुक देईन. माझ्या लुकच्या संदर्भात थोडंसं म्हणजे हे चाललं की असा मस्त स्पेशल त्याचं रिव्हीलचा फेस रिव्हीलचा ब्लॉग बनवूया. तसं तर बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलंच आहे, पण एवढं क्लिअर पाहिलेलं नाही. तर माझं चाललंय म्हणजे फोटोग्राफरसोबत की ते असतात ना शूट वगैरे फर्स्ट मंथ येते, तर ते झालेलंच आहे. पण आपण रिव्हीलसाठी काहीतरी स्पेशल करूयात, तर बघूयात येणाऱ्या ब्लॉग्समध्ये सुद्धा ते समजतं. असं चॅनलला कनेक्ट करा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. धन्यवाद.